राज्य सरकारने गावठाण भोवतालच्या 250 मीटर पर्यंतची गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची घोषणा नुकतीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानपाडा येथील एका कार्यक्रमात केली. मात्र नेहमीच सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सरसकट सर्व बांधकामे नियमित करण्याची मागणी केली. नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांचे सिटी सर्वेक्षण पूर्ण करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड, 4 FSI आणि रोजगारासाठी 25% कमर्शियल देण्याची मागणीही मंदा म्हात्रे यांनी केली. ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. कालच महाराष्ट्र शासनाने गावठाण विभागातील घरे कायमस्वरूपी करायचा निर्णय घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, तसंच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. निर्णय अतिशय चांगला आहे की गेले अनेक वर्ष आम्ही 30-35 वर्ष गावठाण विस्ताराच्या घरं कायमस्वरूपी व्हावी म्हणून सातत्याने विधानसभेमध्ये सिडकोमध्ये वेगवेगळे मोर्चे घेऊन आम्ही भांडत आहोत. पण आज त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. निर्णय अतिशय चांगला आहे, पण त्याच्यात बऱ्याचशा त्रुटी आहे. त्या त्रुटी त्यांनी जर समाविष्ट करून घेतल्या तर बरं होईल. म्हणजे येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न आम्हाला पुन्हा विधानसभेमध्ये मांडता येईल. आपल्याला माहितीच असेल 2004 पासून विधान परिषदेमध्ये 6 वर्ष आणि विधानसभेमध्ये 8 वर्ष सातत्याने हे विषय उचलून धरले, लक्षवेधी मांडली. गेल्या वेळी लक्षवेधी 2015 मांडल्यानंतर 2015 पर्यंतची घरं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तो मान्य केला आणि म्हणून ती घरं जी तोडायला घेतली होती पावसामध्ये ती थांबवण्यात आली. सातत्याने गावठाणातली घरं कुटुंब वाढल्यामुळे वाढलेली आहेत, ती रेग्युलर व्हावी असं सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं. नवामध्ये सर्वच पक्षांचंही म्हणणं होतं आणि त्यात विधानसभेत आम्ही असल्यामुळे विधान परिषदेमध्ये अगोदर असल्यामुळे सभागृहात सातत्याने हा प्रश्न मी घेतलेला आहे. आता याच्यामध्ये त्रुटी अशा आहेत की सरकारने सांगितलं की आपण 250 मीटरपर्यंत 200ची हद्द 250 मीटर, पण 250 मीटरच्या पुढे आमचे वाडे होते, पूर्वीचे वीटभट्ट्या होत्या, बेडे होते गाई गुरांचे, तिथे आमची झोपडी होती, तिथे आमचं घर होतं. ते 250 मीटरमध्ये येणार नाही कारण ते शेतावर होतं. त्याचा आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरत होतो, त्याचा आम्ही सगळे ग्रामपंचायतीपासून त्याचे प्रॉपर्टी टॅक्स, ही घरं त्याच्यात गणली जाणार नाही. तर त्याचासुद्धा सरकारने थोडा विचार केला पाहिजे की आता लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये घरं वाढवलेली आहेत आणि हद्द ही जी ठेवलेली आहे 250 मीटर ही मला वाटतं असू नये. गावठाण भाग जो आहे त्या गावठाणामध्ये जे कोणतं घर आहे ते तिथेच रेग्युलाइज करण्यात यावं, कारण जर आपण तिथेच जर केलं नाही तर मला असं वाटतं ते घर रेग्युलाइज होऊ शकत नाही. कारण गावठाणामध्ये आपण सरसकट असं म्हटलं तर कोणाचं 5 गुंठ्याचं, कोणाचं 6 गुंठे, कोणाचं 2 गुंठे, इकडे आपण काय म्हटलं 5 गुंठ्याचं घर रेग्युलाइज करण्यात येईल. तर मला असं वाटतं जे गावठाणमध्ये घरं बांधलेली आहेत, ज्या पण भूमिपुत्रांनी घरं बांधलेली आहेत ती असतील तशीच रेग्युलाइज करावी. आणि जो काही तुमचा पेनल्टी असेल, जर 30% असेल किंवा 60% असेल किंवा 90% असेल, ती पेनल्टी सरकारने घ्यावी. सिडकोला उत्पन्नामध्ये भर मिळेल त्याच्यामुळे. पण आमची जी घरं मग 8 गुंठे असो 7 गुंठे जिथे, कारण इमारत तोडून आम्ही 5 गुंठे आणि 2 गुंठे बाजूला करू शकत नाही. त्यामुळे जसं असेल गावठाणातलं घर तसं जर रेग्युलाइज केलं तर त्याचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये तुम्ही एक गाव पण असतं, त्या गावामध्ये मंदिर असतं, मंदिरच्या बाजूला पूलवाला, पानवाला, दूधवाला, त्याच्यानंतर चक्कीवाला, त्याच्या पानपुरीवाला, हे सगळे दुकानं असतात. या दुकानाला भाटिया साहेब असताना आम्ही 25% कमर्शियल मागितलं होतं, त्यावेळी त्यांनी आम्हाला 20%, पहिला 15% बोलले, आम्हाला 20% तरी द्या. म्हणजे गावामध्ये जी घरं आहेत त्यांचा जो उदरनिर्वाह जो गावकऱ्यांचा चालतो आहे, ज्यांची रोजीरोटी गेली, शेती गेली, जमीन गेली, मच्छीमारी गेली, तर त्या लोकांना त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी जे दुकानं आहेत छोटी ते तुम्ही कमर्शियल आम्हाला त्याच्यामध्ये 25% जरी दिलं तरी लोकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, ही आमची एक मागणी आहे त्याच्यामध्ये. आणि बाकी प्रामुख्याने मी पहिलासुद्धा आपल्याला माहिती आहेत की प्रॉपर्टी कार्ड हा शब्द कोणाला माहिती नव्हता नव्या मुंबईमध्ये, तो प्रॉपर्टी कार्ड शब्द
आम्ही प्रॉपर्टी कार्ड जुने लोकांचे ग्रामस्थांचे शोधून आणून गावागावात प्रॉपर्टी कार्ड वाटले. पण आत्ता जर तुम्ही आमचा सर्वे करून ताबडतोब जर आम्हाला प्रॉपर्टी कार्ड दिला आणि आम्हाला जे काही चार्ज होतो तो तुम्ही घेतला, तर निश्चित स्वरूपामध्ये ताबडतोब ज्यांना पुनर्विकास करायचा असेल तो करतील, मग कायद्यानुसार होईल. ज्यांना पुनर्विकास करायचा रस्ते सोडतील, जागा सोडतील, पाण्यासाठी सोडतील. पण आत्ता पुनर्विकास करताना जे अगोदरच आमच्या लोकांनी इमारती बांधल्या आहेत त्याचा पहिला सर्वे करून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड देणं गरजेचं आहे. आणि ती माझी मागणी आहे माननीय मुख्यमंत्रीकडे, माननीय आपले पालकमंत्र्यांकडे, आणि येणाऱ्या 3 तारखेच्या अधिवेशनात हा मी मुद्दा लावून धरणार आहे आणि हे पत्र देऊन त्याच्याकडे मी मागणी करणार आहे. कारण शेवटी कसं आहे, तुटी राहिल्या ना तर परत मग त्याच्यावर आंदोलनं, कोणतरी कोर्टात जाणार. माझी ही इच्छा नाही आहे, माझी इच्छा आहे लोकांचं कोणीही काम करा, मी त्याचं स्वागत करायला तयार आहे. कारण हे आमच्या भूमिपुत्राचे 40 वर्षाचे प्रश्न आहेत. ह्या 40 वर्षाच्या प्रश्नासाठी गेली 15-20 वर्ष तर मीच लढते. तर हे म्हणून मी त्यांचं कौतुक केलं की जे पण केलं आहे ते जरा योग्य पद्धतीने अजून झालं तर आणखीन बरं होऊन जाईल. म्हणजे कोणी आणखीन त्रुटी काढून कोर्टात जाऊ नये, या कामाला स्टे होऊ नये चांगल्या कामाला, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताज़ा तरीन खबरें.